हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्वातीज किचन आज आपण बेसनचे लाडू बनवणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल देखील प्रेस करा तर बघू शकता अगदी मस्त गोल मटोल असे आपले लाडू बनवून रेडी होतात तर हे गोल कसे बनवायचे तर याच्यासाठीसुद्धा मी एक खास ट्रिक सांगत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा परफेक्ट प्रमाणासह मी ही लाडूची रेसिपी सांगत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर याच्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये जवळपास अर्धा ग्लास तूप टाकायचं आहे तर हे घरगुती तूप आहे तर मी ग्लासाच्या हिशोबानी प्रमाण वापरत आहे तुम्ही वाटीच्या हिशोबाने वापरत असाल तर अर्धी वाटी तूप याच्यामध्ये घालायचं आहे तूप ज्या ग्लासनी मोजलं त्या सेम ग्लासनी आपल्याला ह्याच्यामध्ये दोन ग्लास बेसन घालायचं आहे अर्धा ग्लास तूप आणि दोन ग्लास बेसन तर तुम्ही वाटी प्रमाण म्हणून वापरत असाल तर अर्धी वाटी तूप आणि दोन वाट्या बेसन जर तुम्हाला तूप थोडंसं कमी घालायचं असेल तर थोडंसं कमी घातलं तरी चालते जस्ट बेसन भाजण्यापुरतं फक्त थोडंसं टेस्टमध्ये फरक पडेल तर बघू शकता अशा पद्धतीने मी बेसन याच्यामध्ये घातलं आहे आणि अगदी कमी फ्लेमवरती आपल्याला हे बेसन सतत चमचा फिरवत फिरवत भाजून घ्यायचं आहे अगदी स्लाईटली ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे बेसन मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे सध्या तुम्हाला बेसन घट्ट वाटत आहे कारण हे भाजलं गेलं नाही चांगलं जस्ट पाच ते सात मिनटं तुम्ही हे बेसन भाजलं की हे बेसन आपलं तूप जे आहे ते सोडायला लागतं आणि बघू शकता अशा पद्धतीने बेसन जे आहे आपलं पतलं झालेलं आहे तर हे तूप सोडत आहे तर या परफेक्ट प्रमाणानुसार जर तुम्ही बेसनाचे लाडू बनवले तर अगदी तोंडात टाकताच विरघळतील इतके मस्त लाडू बनतात तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता चमचा मात्र सतत फिरवत राहायचा आहे कारण तुम्ही जर चमचा फिरवला नाही तर हे बुडाला लागतं कारण या स्टेजला बेसन खूप गरम आहे आणि कढईचं टेम्परेचरही खूप जास्त आहे तुम्ही जर थोडंसंही हलवायला विसरले तर लगेच बेसन बुडाला लागून जाईल आणि करपून जाईल त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला सतत फिरवत फिरवत हे बेसन जे आहे छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे बेसन जितकं खमंग भाससाल बेसनाचे लाडू तितकेच जास्त चवदार बनतील तर बघू शकता अशा पद्धतीने फ्लपी झालेलं आहे आणि आता हे तूप खूप जास्त प्रमाणात सोडत आहे तर या स्टेजला आपलं जे बेसन आहे परफेक्ट भाजून झाले तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि बंद गॅसवर देखील आपल्याला जस्ट पाच एक मिनटं हे फिरवत राहायचं आहे कारण कढई गरम आहे आणि आपण जर फिरवत राहिलो नाही तर कढईच्या टेम्परेचरनी हे बेसन खालच्या साईडनी ब्राऊन होईल करपेल आणि एकसारखा कलर राहणार नाही त्यामुळं थोड्या वेळ का होईना आपल्याला हे अशा पद्धतीने फिरवत राहायचं आहे की जेणेकरून आपलं बेसन जे आहे बुडाला लागू नये बेसन आता चांगलं थंड झाले तर हे आपण साईडला ठेवूयात आणि अशा प्रकारचं एक मी पातेलं घेतलेलं आहे तर आता आपण पाक बनवणार आहोत De, तर सेम ग्लासनी ह्याच्यामध्ये दोन ग्लास साखर घालत आहे तर जेवढं आपण बेसन घेतलं अगदी तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे मग तुम्ही वाटीनी मोजत असाल तर दोन वाट्या बेसनासाठी दोन वाट्या साखर घालायची आहे आणि एक ग्लास आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत म्हणजे साखरेच्या निम्म आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता मी गॅस चालू करून घेत आहे आणि याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे तर साखर जोपर्यंत विरघळत नाही तर तोपर्यंत आपल्याला हा चमचा जो आहे ह्याच्यामध्ये फिरवत राहायचा आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं का साखर विरघळायच्या आधी जर आपण अशा पद्धतीने चमचा फिरवला नाही तर खालची जी, जी साखर आहे तर ती बुडाला लागू शकते आणि त्यामुळं मग आपल्या पाकाला करपट असा एक स्मेल येतो तर अगदी कमी गॅसवर किंवा मीडियम गॅसवर तुमच्या पद्धतीने तुम्ही पाक करून घेऊ शकता तर मी स्लोच फ्लेम ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने जी साखर आहे ती साखर पूर्णत याच्यामध्ये वितळवून घेतलेली आहे तर साखर विरघळल्याच्या नंतर पाच ते सात मिनटं हा पाक आपल्याला शिजू द्यायचा आहे तर पाच ते सात मिनटाच्या नंतर दोन बोटामध्ये अशा पद्धतीने आपल्याला पाक चेक करायचा आहे तर क्लिअर असा एक तार निघला पाहिजे बघू शकता आपल्या पाकाचा क्लिअर असा तार निघत आहे तर आपल्याला अशाच पद्धतीचा एकतारी पाक बनून रेडी हवा आहे तर आपला पाक जो आहे लाडूसाठी अगदी परफेक्ट रेडी झाला आहे तर आता आपण गॅस जो आहे तो बंद करून घेणार आहोत आणि पुढची प्रोसेस जी आहे ती आपल्याला बंद गॅसवरतीच करायची आहे तर हा पाक घेतलाय मी गॅस बंद केला आहे आणि जी आपली कढई होती बेसन भाजलेली तर त्या कढईमध्ये हा पाक जो आहे त्या बेसनामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे तर आता गॅस चालू नाही आहे गॅस बंद आहे तर हा पाक बेसनामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे कुठंही गुठळ्या शिल्लक राहायला नकोत अशा पद्धतीने आपण हा जो पाक आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घेत आहोत तर बघू शकता अगदी इझिली असा मिक्स झाला आहे आपला पाक बेसनामध्ये तर अशा पद्धतीने आपण हा मिक्स करून घेतला आहे तर आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे अगदी रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे सध्या जरी हे पातळ दिसत असलं तरी हे जसजसं थंड व्हायला लागतं तसतसं घट्ट होतं आणि लाडू बांधण्याच्या टेक्स्चरपर्यंत येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे तर तुमच्याकडे जर वेळ असेल तर पंधरा वीस मिनटं हे असंच ठेवून द्या रूम टेम्परेचरला आलं का आपल्याला याचे ला लाडू बांधायचे आहेत पण जर थोडी घाई असेल तर हे जे आहे तर फॅनच्या हवेखाली ठेवायचं आहे आणि असं फिरवत राहायचं आहे म्हणजे लवकर थंड होतं तर आता मी दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी करत आहे तर मी लवकरच थंड करून घेणार आहे तर हे मी फॅनच्या हवेला ठेवत आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करत आहे तर बघू शकता स्लाइटली घट्टपणा आला आहे आपल्या बॅटरला तर थोड्या वेळाच्या नंतर अगदी पाच ते दहा मिनटाच्या नंतर हे चांगलं घट्ट होऊन जातं बघू शकता अशा पद्धतीने तर आता या स्टेजला ह्याच्यामध्ये थोडीशी विलायची घालणार आहे मी तर विलायची कुटून घेतली आहे आणि दोन तीन विलायचीची जी पूड आहे तर ती मी याच्यामध्ये फ्लेवरसाठी ॲड करत आहे तर शेवटी विलायची घातली तर विलायचीचा जो फ्लेवर आहे तर तो टिकून राहतो जास्त येतो तर बघू शकता मस्त घट्ट झाले पण सध्या देखील गरमच आहे तर बघू शकता अजून घट्ट झाले आणि आता आपण लाडू बांधून बघूयात वळतो का आपला लाडू तर तर बघू शकता थोडंसं कोमट कोमट आहे आणि मी यातलं थोडंसं बॅटर घेणार आहे आणि जस्ट आपण बघूयात तर बघू शकता मस्त घट्टपणा आला आहे तर याचे लाडू वळत आहेत तर आता आपण हे लाडू बांधण्यासाठी घेणार आहोत तर चमच्याला लागलेलं जे बेसन आहे तर ते सगळं आपण काढून घेणार आहोत हे आत्ता देखील स्लाईटली कोमट आहे पूर्णतः थंड नाही परंतु आपण हात लावू शकतो आणि आता आपल्याला यातला तुम्हाला ज्या शेपचा म्हणजे मोठा किंवा छोटा जसा लाडू बनवायचा आहे तेवढं यातनं बेसन उचलायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने हातामध्ये लाडू बांधून घ्यायचा आहे गोल करून घ्यायचा आहे आणि असा हातात खेळवायचा आहे म्हणजे आपला लाडू जो आहे चांगला गोल मटोल बनतो अजून एक ट्रिक सांगते मी तुम्हाला जी इझी आहे तर अशा पद्धतीने लाडू बांधून घ्यायचा आहे आणि हा गोल बनवण्यासाठी हातावर हा लाडू अगदी हलक्या हाताने आपल्याला चोळून घ्यायचा आहे तर या ट्रिकचा वापर केला तर तुमचे लाडू अगदी हलवाईसारखे मटोल बनतील तर ट्रिक चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता आपले लाडू रेडी झाले आहेत तर मी यातला एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते अगदी मस्त मऊ असा लाडू बनला आपला तर बघू शकता अगदी इझिली तुटल्या जात आहे आणि खायला देखील अगदी तोंडात टाकला की विरघळणारा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय